उद्धव ठाकरे हे नुकतीच बैठक पार पडून एक तासांची बैठक आटोपून खालती उतरले आणि एक सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, चर्चा योग्य दिशेनं सुरू आहे. काय अर्थ काढायचा याचा? तन्मय, आपण बघितलेलं आहे की काँग्रेसच्या नेत्यांशी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच भेटलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे बैठक पार पडल्यानंतर की चर्चा योग्य दिशेने सुरू आहे, त्याचा अर्थ हाच आपण घेतला पाहिजे की आगामी काळामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, हे तिघे एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार आहेत आणि ज्या पद्धतीच्या घडामोडी गेल्या 2 दिवसापासून प्रामुख्याने आपण पाहतोय त्यावरून आपल्याला स्पष्ट असं दिसतंय की आता हे जे महाशिव आघाडीचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण काँग्रेस देखील काँग्रेस सुरुवातीला अनुकूल नव्हती, मात्र 2 दिवसापासून काँग्रेस आता शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात अनुकूल असलेली पाहायला मिळते. त्या दृष्टीने बैठका होतात आहे. काँग्रेसचे जे एक प्रमुख नेते आणि सोनिया गांधीचे निकटवर्ती अहमद पटेल यांच्यासोबत काल रात्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधीसोबत फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर आज राज्यातले नेते उद्धव ठाकरे यांच्याशी पहिल्यांदा भेटतात आहे आणि या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे सर्व काही सकारात्मक होईल अशा दृष्टीची भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. तर या दृष्टीने या सगळ्या घडामोडींमधून आपल्याला स्पष्ट असं दिसतंय की आगामी काही दिवसामध्ये महाशिव आघाडीचं किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होईल, त्या दृष्टीने पावलं पडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. उद्धव ठाकरे सुभाष देसाई या बैठकीमधून आता बाहेर पडलेले आहेत आणि काही वेळामध्ये काँग्रेसचे नेते देखील या बैठकीमधून या हॉटेलमधून बाहेर पडतील. त्यावेळेस ते नेमकं काय बोलतात आहे, आपल्याशी माध्यमांशी बोलतात आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता काँग्रेसचा सकारात्मक सूर आपल्याला पाहायला मिळतोय, राष्ट्रवादी देखील सकारात्मक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय भूमिका घेते याच्यावरती निर्भर होती आणि काल तशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन देखील या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे आणि आज बैठकांचं सत्र पार पडतं. यावरूनच सत्ता स्थापनेच्या ज्या घडामोडी आहेत त्या वेगवान झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सत्ता स्थापनेच्या दिशेनं ज्या हालचाली आहेत त्यांना वेग आलेला पाहायला मिळतोय. नक्कीच तुम्ही देखील या सगळ्या घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून राहा. धन्यवाद.